ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11। वैभवडी तालुक्यात रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेबाबत चक्क विद्यार्थ्यांना आता रस्त्यावरती उतरावं लागत आहे। खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शहरातील छत्रपती संभाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। वैभवडी तालुका शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे संचालक जयेंद्र रावराणे यांनी दिली। आज वैभवडी तालुक्याच्या बाबतीत नेहमीच एक भाजप पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून किंवा आमचे सर्व सहकारी संजय सावंत असतील, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष असतील, नासिरबाई काजी असतील किंवा अन्य दिलीपराव असतील किंवा अन्य सभापती उपसभापती नगरसेवक काही मंडळी अशा सर्वच लोकांनी आम्ही वेळोवेळी ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांची अतिदृष्टी शेतकऱ्यांच्या बाबत झाली, शेतकऱ्यांचं सुखावला दुष्काळ पडला किंवा प्रत्येक प्रसंगाला आम्ही त्या त्या ठिकाणी धाव घेतलेली आहे। कोरोनाच्या परिस्थितीवर सुद्धा मात करण्यासाठी कोरोनाच्या परिस्थितीत सुद्धा आम्ही अतिशय वेगाने काम केलेलं आहे। आजीवाची बाजी न करता आम्ही काम केलेलं आहे। आमच्या असंख्य कार्यकर्त्यांनी काम करून कोरोना योद्धा सुद्धा पदवी मिळवलेली आहे आणि जास्तीत जास्त करून आम्ही सिंधुदुर्ग लाईव्हच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं गावोगावी जाऊन नियोजन करून आम्ही लोकांना काही जेवढं आम्हाला शक्य होईल तशा परिस्थितीत आम्ही लोकांना योगदान दिलेलं आहे। परंतु आजची जी शासनाची महाराष्ट्र शासनाची परिस्थिती बघितली तर वैभवडी तालुक्यामध्ये आरोग्यदृष्ट्या जर लोकांना आणायचं झालं किंवा शिक्षणदृष्ट्या लोकांना जर उपचारासाठी आणि शिक्षणासाठी आजारी लोक आजारासाठी आणि विद्यार्थी शिक्षणासाठी जर येत असतील तर आज कोणत्याही परिस्थितीत त्यांना येण्याचा मार्ग नाही। वैभवडी तालुक्यातील सर्व रस्ते हे रस्ते की नदी हेच परिस्थिती आता लोकांना समजत नाहीये। लोकांच्या बऱ्याचशा गोरगरिबांनी कर्ज काढून रिक्षा घेतलेल्या आहेत, गाड्या घेतलेल्या, लाखो रुपयांच्या लोकांच्या गाड्या आहेत, तर त्यांच्या गाड्या नादुरुस्त झालेल्या आहेत, त्यांचं हे काही स्वाकपसर जागेवर राहिलेलं नाही आहे, गाड्या काही खड्ड्यात आपटलेल्या आहेत, ऍक्सिडेंट झालेले आहेत दररोज। आता जिल्हा आणि महाराष्ट्रात जर ऍक्सिडेंटची जर आपण जर ही बघितली तर जवळजवळ रोज पेपरला आज अमुक ठिकाणी खड्ड्यात पडून मेला, अमुक ठिकाणी मेला, अमुक ठिकाणी मेला, ऍक्सिडेंटमध्ये मेला, अशा प्रकारचं सगळं वातावरण चालू आहे। आणि याच भीतीने उद्या शाळा चालू झाल्यानंतर मुलं मुलांची वाहतूक व्यवस्था कशी होणार आणि म्हणून आम्ही एसटी विभागाला सुद्धा वेळोवेळी विचारणा केलेली आहे, सर्व बांधकामच्या डिपार्टमेंटला विचारणा केली तर प्रत्येक जण आपले हात झिटकारून मोकळे झालेले आहेत आणि न्याय मिळाला असतो शाळा तर चालली पाहिजे, मुलांना शिक्षण दिलं पाहिजे आणि म्हणून न्याय मिळाला असतो। आम्ही सर्व पालकांच्या वतीनं विविध पक्षाच्या आणि खास करून भाजपच्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी बुधवारी 7 तारखेला आम्ही वैभवडीच्या चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करणार आणि आम्ही कोणत्याही प्रकारची आता चर्चा करत बसणार नाही। जवळजवळ आमदार महोदयाने सगळ्या अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली, जवळजवळ या गोष्टीला 6 महिने झाले, प्रत्येक वेळी आमदार त्यांना सूचना देत आहेत, पदाधिकारी तालुक्याचे देत आहेत, पंचायत समितीमध्ये प्रश्न उपस्थित होतो आहे, जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित होतो आहे, पण अद्यापही गेल्या 1.5 वर्षामध्ये ह्या रस्त्यावर कोण टोपलीवर माती पण टाकायला तयार नाही आहे आणि म्हणून हा मृत्यूचा सापळा झालेला आहे। आणि याच दृष्टिकोनातून कोणी विद्यार्थीला दगा फटका बसू नये, कुठल्या ग्रामस्थाला दगा फटका बसू नये आणि म्हणून आता नो चर्चाने थेट मोर्चा अशा प्रकारचं आंदोलन उद्या 7 तारखेला आम्ही करणार आणि यासाठी आम्हाला काही भोगावं लागलं तरी चालेल। आमचं म्हणणं की कुठल्या डिपार्टमेंटचा रस्ता जर गेलो विचारायला तर ते सांगतात आमचा नाही आहे, तो 82 वाले म्हणतात आमचा नाही आहे, ते म्हणतात जिल्हा परिषदचा आहे, जिल्हा परिषदेकडे विचारलं तर ते सार्वजनिक बांधकाम खात्याचं आहे, सार्वजनिक बांधकाम खात्याला विचारलं तो नॅशनल हायवे आहे, नॅशनल हायवेला म्हटलं की तो अजून आमच्या ताब्यात दिलेला नाही। आणि अशा प्रकारची भयानक परिस्थिती, रस्त्याला गटार नाही आहे, आज अतिशय MD म्हणून डॉक्टर जे मराठे आहेत त्यांच्या दारात जवळजवळ पुरुषभर पाणी थांबलेलं आहे,
त्या पुरुष पाण्या त्या पाण्यामध्ये आता डासांनी आळी घातलेले आहेत. काही लोक त्या रिक्षा तिथे रुतलेले आहेत, काही पेशंट त्या पाण्यात पडलेले आहेत. आम्ही माननीय प्रांत अधिकारी मॅडमना आम्ही स्वतः भेटलो. मॅडमशी आम्ही अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा केली. प्रांताधिकाऱ्यांनी आम्हाला वैभवडीच्या नगरपालिकेमध्ये वेळ दिली. त्यांच्याशी आम्ही बरेच जवळजवळ 100 लोक आम्ही त्या प्रांत मॅडमना भेटलो. काही वैभवडी शहरातली दुर्व्यवस्था त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे लक्ष वेधले आणि याच्या त्यांनी सुद्धा आम्हाला वैभवडी शहरातली जी पाण्याची जी कोंड निर्माण झालेली आहे त्याबद्दलची या 4-5 दिवसामध्ये आम्ही तिची आम्ही व्यवस्था करू अशा प्रकारचं आश्वासन तिने आम्हाला दिलं होतं आणि ते पार पाडतील अशी आम्हाला आशा आहे. परंतु उद्याच्या या सर्व रस्ते की नदी या विषयावर आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्हाला काही भोगावं लागलं तरी चालेल, परंतु आम्ही उद्याचं आंदोलन हे संपूर्ण जो आमच्याबरोबर येईल तो आमच्याबरोबर येईल त्याला घेऊन आम्ही उद्याचा रस्ता रोको आंदोलन करणार. आता सध्या पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.